हॅलो, माझं नाव सलोनी कालेकर आहे. मी तळेगावमधून आलेली आहे. माझं स्पेक्टॅकलचं पॉवर हे खूप जास्त होतं, -4 to -6 रेंजमध्ये होतं. सो मला नेहमीच स्पेक्सवरती डिपेंड राहायला लागायचा, आणि कुठे फॅमिली फंक्शन्सला जायचं असेल किंवा कुठे दुसरीकडे ट्रीपला वगैरे जायचं असेल तर मला नेहमी स्पेक्टॅकल्स यूज करावे लागायचे. सो मी लेसिक करायचा विचार केला. मग त्यानंतर मग मी एशियन आय हॉस्पिटलला व्हिजिट केलं. मग इथे आल्यानंतर मग सगळे जे पण टेस्ट लागतात लेसिकसाठी त्या सगळ्या केल्या गेल्या. मग त्यानंतर मग वर्धमान सरांना भेट देण्यात आली. मग तेव्हा मग डॉक्टरांनी मला वेगवेगळे मेथड सांगितले, एक्सप्लेन केले. त्यावरून मग टोपो गायडेड फेम्टोलॅसिक ही मेथड मी चूज केली. आणि ऑपरेशनच्या दिवशी पण काही म्हणजे प्रॉब्लेम आला नाही, एकदम पेनलेस प्रोसेस आहे आणि 10 मिनिटांमध्ये तुमचं ऑपरेशन होऊन जातं. फॉलोअपला आल्यानंतर समजलं की माझा नंबर पूर्णपणे गेलेला आहे आणि व्हिजन पण खूप जास्त इम्प्रूव्ह झालेली आहे माझी. आणि आता 3 months नंतर मी आलेली आहे आज चेकअपला, तर आज पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो जर कोणी विचार करत असेल म्हणजे लेसिकसाठी, तर मी तुम्हाला हे एशियन हॉस्पिटल नक्कीच रेकमेंड करते.